नमस्कार, के न्यूजमध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. खासदार धैर्यशील माने यांचा शिराळा तालुक्यात उद्या नियोजित दौरा. नेर्ले येथे सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन प्रदान आणि आनंदराव उर्फ प्रकाश बाजीराव पाटील यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील संभाजीराव माने यांचा उद्या शिराळा तालुक्यात दौरा असणार आहे. ते या दौऱ्यामध्ये नगर परिषद तसेच विविध ग्रामपंचायतींमध्ये विविध गावांच्या आढावा बैठक एकत्रितपणे घेणार आहेत. या दौऱ्यामध्ये खासदार धैर्यशील माने मणदूर, वारुण, कोकरूड, कणदूर, वाकुर्डे बुद्रुक, पाचुंबरी, सागाव, मांगले या पंचायत समिती मतदारसंघातील गावांची एकत्रित आढावा बैठक घेणार आहेत. त्याशिवाय शिराळा नगर परिषद आढावा बैठक होईल आणि सागाव येथे शिवजयंती मिरवणुकीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. नेर्ले येथे सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर यांच्या वतीने जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन प्रदान करण्यात आले. वाळवा पंचायत समितीचे सभापती सौ शुभांगी पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ संगीताताई पाटील, सौ माधुरीताई चौगुले, प्रशांत माळी, सौ मंगल देसावळे, नितीन शहा, अध्यक्ष सुनील तौटे, खजिनदार अमित शहा, श्रीकांत पाटील, अभिजित निकम यांनी अतिशय सुंदर प्रास्ताविक पार पाडले. विद्यालयातील किशोरवयीन मुलींना याबाबतीतले महत्त्व सांगण्यात आले व आरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाच्या काळजीची माहिती देण्यात आली. या उपक्रमाचे गावातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरने समाजोपयोगी उपक्रम राबवण्याची तसेच सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा कायम राखल्याचे उपस्थितांनी सांगितले. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आनंदराव बाजीराव पाटील यांच्या रक्षा विसर्जनाप्रसंगी आयोजित शोकसभेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. माजी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विचारांचा वारसा गतिमान होण्याच्या दृष्टीने समाजाने नेहमी अशा थोर व्यक्तिमत्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केले पाहिजे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत या सुपंताकडे जाण्याचा मार्ग सहकार क्षेत्रातील तपस्वी आनंदराव उर्फ प्रकाश पाटील यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपला असेही त्यांनी सांगितले. यावेळी कलाकार महासंघाचे अध्यक्ष अनिल मोरे, वारणा उद्योग समूहाचे विविध सहकारी संस्थांतील पदाधिकारी, राजाराम बापू पाटील उद्योग समूहातील विविध संस्थांची पदाधिकारी, विश्वास उद्योग समूह आणि यशवंत उद्योग समूहातील पदाधिकारी, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हितचिंतक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप जाधव, हनुमंतराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील, राजारामबापू पाटील बँकेचे संचालक विराज शिंदे, दिलीप पाटील, प्रताप पाटील, राजारामबापू उद्योग समूहाचे विनायकराव पाटील, सी व्ही पाटील, बाबासो वसंत पाटील, महेंद्र पाटील, औरंगाबादचे डॉक्टर गणेश पटेल, शंकरराव दादा पाटील, सम्राट महाडिक, सिंधुदुर्गचे विलास ऐनापुरे, बी के पाटील, पोखर्णीचे नंदकुमार पाटील, पैलवान अनिल पाटील, दत्ता पाटील, डॉक्टर भगवान पाटील, प्राध्यापक अनिल पाटील उपस्थित होते. इस्लामपूर येथील समाजशील शिक्षक सुधीर रामचंद्र बंडकर यांना संवेदना फाउंडेशन व माइंडफुलनेस एज्युकेशन संस्था मुंबई यांच्या वतीने यावर्षीचा मानाचा राज्यस्तरीय विद्यार्थी मित्र पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. 28 फेब्रुवारी 2020 रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार फाउंडेशनचे संस्थापक सीमा लिंगायत, राहुल दळवी आणि शशिकांत खामकर, विलासराव कोयेकर, अभिनेता निलेश भगवान, सिनेकलाकार निखिल राऊत, डॉक्टर प्रवीण पारगावकर, अभिनेत्री सायली साळुंके, गायिका सुप्रिया सोरटे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. शिराळा येथील हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा संचलित गांधी सेवाधाम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आरळा येथे सुधीर बंडगर सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. डोंगरी, दुर्गम, चांदोली जंगलातील वाड्या वस्त्यावर पोहोचून त्यांनी शिक्षण प्रसार आणि क्रीडा प्रसार तसेच प्रबोधनात्मक अनेक विद्यार्थी उपयोगी अनेक उपक्रम राबवले आहेत. स्वखर्चाने विना मानधन जंगलातील वाडी वस्तीवर पोहोचून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणापर्यंत उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आहे.
खेळाचे महत्त्व पटवून देऊन क्रीडा प्रशिक्षण देऊन तेथील विद्यार्थ्यांना राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये त्यांनी 2 वेळा सहाय्यक पंच म्हणून काम पाहिले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे ॲथलेटिक संघाचे प्रशिक्षक म्हणून ही त्यांनी काम केले आहे. जंगलातील दुर्गम डोंगरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत वाचन चळवळ पोहोचावी, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना करिअरविषयक पुस्तके मिळावीत यासाठी डोंगरी ग्रंथालयाची स्थापनाही केली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. डोंगरी भागात शालेय वस्तूंचे वाटप, संसार उपयोगी वस्तू, कपडे, पुस्तके, सायकल वाटप अनेक वेळा केले आहे. व्यसनमुक्ती शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन व्याख्याने, एड्स प्रतिबंधक प्रबोधन कार्यक्रम, करिअर मार्गदर्शन शिबिरे, योग शिबिरे, मुलींसाठी कराटे शिबिर, युवा मेळावे, कविसंमेलने, पर्यावरण संवर्धन सहल, वृक्षारोपण, प्लॅस्टिक बंदी प्रबोधन फेरी, अंमली पदार्थ विरोधी प्रबोधन फेरी, वक्तृत्व, रांगोळी, कबड्डी, धावणे, वृक्ष संवर्धन स्पर्धा आदींचे आयोजन, करिअर मार्गदर्शन, पुस्तक वाटप, आरोग्य शिबिरे, बालचित्रपट महोत्सव, आंतरराष्ट्रीय खेळाडू मुलाखती, स्वच्छ भारत अभियान इत्यादी डोंगरी भागात कार्यक्रम राबवून प्रबोधनाचे कार्य केले आहे. जंगलामधील लोकांना कपड्यांचे वाटप, रुग्णांना मदतही केली आहे. डोंगरी भागात शिक्षण आणि क्रीडा प्रसारासाठी मोफत व्याख्याने देऊन प्रबोधनात्मक कार्य केले आहे. नेत्रदान संकल्प, अनेक वेळा रक्तदानही केले आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रबोधनात्मक कविता अनेक दैनिकातून मासिकातून प्रसिद्ध झाल्या आहेत. सांगली पुणे आकाशवाणीवर काव्यवाचनही झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर अनेक गावांमध्ये महाविद्यालयामध्ये व्याख्याने झाली आहेत. दुष्काळग्रस्त, पूरग्रस्त, गरजू विद्यार्थ्यांना मदतही केली आहे. डोंगरी भागात शैक्षणिक साहित्य, संसार उपयोगी साहित्य, कपडे वाटपही केले आहे. दुर्ग स्वच्छता, ग्रामस्वच्छतेमध्येही सहभाग घेतला आहे. डोंगरी दुर्गम भागातील त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वीही त्यांना राज्यस्तरीय समाजमित्र, कविरत्न, लोकराज्य आदर्श शिक्षक, आदर्श क्रीडा प्रशिक्षक, मैत्र जीवा चारा अभियान, शिवरत्न, आदर्श शिक्षक इत्यादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन करावे या मागणीसाठी दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने अध्यक्ष प्राध्यापक मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली निर्णायक लढा उभारणार असल्याचा इशारा दलित महासंघ युवक आघाडीचे अध्यक्ष सुधाकर वायदंडे यांनी शिराळा येथील पारधी समाजाच्या बैठकीमध्ये बोलताना दिला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मधुकर वायदंडे होते. यावेळी विविध मागण्याचे निवेदन शिराळ्याचे नायब तहसीलदार व्ही डी महाजन यांना देण्यात आले. येत्या 4 दिवसात तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत दलित महासंघाच्या शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित करून पारधी समाजाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले आहे, अशी माहिती सुधाकर वायदंडे यांनी दिली. सुधाकर वायदंडे म्हणाले, प्राध्यापक मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे 2003 साली 12 मोस्ट वॉन्टेड पारधी गुन्हेगारांचे आत्मसमर्पण केले होते. गेल्या 16 वर्षापासून पारधी समाजाला गाव द्या, जागा द्या, घर द्या, हाताला काम द्या, मुलांना शिक्षण द्या या प्रमुख मागणीसह पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसनाच्या मागणीसाठी राज्यभर विविध स्वरूपाची आंदोलने छेडून सतत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी एक गाव एक पारधी संकल्पना पुढे आली. पारध्यांना संघटनेच्या माध्यमातून गावे मिळाली, रेशन कार्ड, सर्व प्रकारचे दाखले मिळाले. परंतु बऱ्याच पारध्यांना गावामधून हाकलून लावण्याचे प्रकार चालू आहेत. शासन स्तरावर चांगले निर्णय होत असताना जिल्हा प्रशासनाच्या उदासीन आणि असहकार्याच्या भूमिकेमुळे पारधी समाजापर्यंत या योजनांची अंमलबजावणी होत नाही. घरकुलाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. कोणत्याही पातळीवर या घटकाला सामावून घेण्याची मानसिकता सांगली जिल्हा प्रशासनाची दिसत नाही. म्हणून होणाऱ्या बैठकीमध्ये कोणताही ठोस निर्णय न झाल्यास दलित महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दलित महासंघ युवक आघाडी अध्यक्ष सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे. होणाऱ्या परिणामात शासन प्रशासन जबाबदार राहील. यावेळी राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे, त्रिशूळ वायदंडे, जितेंद्र काळे, टार्झन पवार, दीपक पवार, जहांगीर काळे, जागृती पवार, निर्मला पवार, तिवाऱ्या काळे यांच्यासह पारधी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. खासदार धैर्यशील माने यांचा शिराळा तालुक्यात उद्या नियोजित दौरा. नेर्ले येथे सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन प्रदान आणि आनंदराव उर्फ प्रकाश बाजीराव पाटील यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली.
हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. नाता आपुलकीचं व्यासपीठ हक्काचं पाहत राहा के न्यूज.